नमस्कार विद्यार्थी मित्र, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मी इथे स्वागत करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. काय सुरू आहे आपलं? दोन चला तीन रेषीय समीकरणे. तुम्हाला सांग सर, हे तर पाठच झालं. दोन चला तीन रेषीय समीकरणे, तरी कालचा व्हिडिओ आपण चिन्हांच्या नियमावर घेतलेला आहे आणि गुणाकाराकरता चिन्हांचे नियम, भागाकाराकरता चिन्हांचे नियम. तर परत आपण आपल्या मूळ प्रकरणाकडे वळू. 1.1 आपला झालेला आहे. आज आपण 1.2 सुरुवात करू आहे. याच्यामध्ये काय आहे, थोडं 1-2 मिनटं प्रास्ताविक करतो. चालेख काढण्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा हे आपण विस्तृत शिकलो एका व्हिडिओमध्ये. तर याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा आलेला आहे तो, परंतु आपला आजचा मेन मुद्दा कोणता आहे, दिलेलं जे समीकरण आहे आपलं, एक सामायिक समीकरण दोन असतात दिलेले, तर ते आपण एक सामायिक पद्धतीने शिकलो. 6व्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप असं विस्तृत कॅल्क्युलेशन आलेलं आहे, एक वेळ बेरीज एक वेळ होता की ते सगळं केलं. आता आपल्याला तशीच दोन समीकरणं एकदम सोप्या पद्धतीचे, तर ते कशानं सोडवायचे आहेत, आलेख पद्धतीने. आलेख पद्धतीने सोडवणे म्हणजे काय, बिंदू स्थापन करा, त्याच्यामधून जाणारी एक रेषा काढा, दुसऱ्या समीकरणाची एक रेषा काढा आणि ते दोन एकमेकीला क्रॉस होतात. तो जो छेदनबिंदू असते त्यांचा, तेच आपलं उत्तर असते, ते उकल असते. पाहूया, अतिशय गमतीशीर उदाहरण आहे. तुम्ही जर चांगलं लक्ष दिलं तर 100% समजतेच तुम्हाला उदाहरण. पाहूया, आपल्या उदाहरणाकडे वळूया. 1.2 सराव संच, 1.2 आता याच्यामध्ये एक प्रश्न यांनी घेतलेला आहे की खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडविण्यासाठी सारणी पूर्ण करा. आपण स्पेशल एक व्हिडिओ घेतला होता सारणी पूर्ण करावर, विस्तृत आपण शिकलो, ठीक आहे ना. तर आता तरी याच्यावरचं एक उदाहरण आहे ते आपण घेऊ आणि आपल्या आजच्या सिलेबस पॉईंटला आपण सुरुवात करू. सिलेबस पॉईंट कोणता आहे, दिलेलं जे एक सामायिक समीकरण आहे तुम्हाला ते आलेख पद्धतीने कसे सोडवतात. तर त्यापूर्वी हे उदाहरण पाहू. आता तुम्हाला इथं दिलेलं आहे की खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी. मी त्याही दिवशी सांगितलं की फक्त इथं सारणी पूर्ण करा असा शब्दप्रयोग आला, सारणी पूर्ण करा. मग याचा उपयोग तुम्हाला ते बिंदू स्थापन करा वगैरे काही नाही, फक्त हे एक सारणी असते 2 मार्काची, ते त्याचा उपयोग तुम्ही उदाहरण सोडवण्यासाठी करू शकता. पण याच्यामध्ये स्पेशल कशासाठी आहे, सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. एक सारणी घेतो, पहिलं समीकरण दिलेलं आहे तुम्हाला, हा पहिला प्रश्न झाला याच्यामधला. x+y = 3 आणि x - y = 4, याची सारणी वेगळी आहे, याची सारणी वेगळी आहे. उत्तर x y, लाईन घेऊया. x, y दिलेला, इथं 3 किंमत घेतलेली आहे x ची, इथं रिकामा चौकोन विचारलेला आहे आणि इथं पण दिलेला आहे 3, 0, हे पण आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर इथं डब्बा सोडलेला आहे, तर 5 घेतलेला आहे आणि इथं दोन्ही किंमता माहीत नाहीत आपल्याला. इथं डब्बा सोडलेला आहे, इथं 3 आहे आणि इथं 0, 3 आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकणार आहोत की दिलेलं जे एक सामायिक समीकरण असतात दोन, ते आलेख पद्धतीने कसे सोडायचे. पण त्यापूर्वी हे एक उदाहरण आलेलं आहे की खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. आता या सारणीकडे फोकस करा तुम्ही. एक तुमच्या लक्षात येईल की काय आहे, इथं एक्स ची किंमत दिलेली आहे, वाय ची किंमत हे असे दिलेले आहेत आणि एक्सच्या पण वरच्या दिलेल्या आहेत. आता तुम्हाला ही सारणी पूर्ण करायची आहे फक्त 2 मार्कासाठी. 1, 2, 3, 4 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत तुम्हाला.
आता पहिल्या याच्यावर लक्ष द्या की इथं एक्सची किंमत किती आहे, 3 आहे. इथं वायची किंमत डब्बा सोडलेला आहे रिकामा. परंतु खाली जा थोडं, इथं काय दिसते, 3,0 आहे. मग याच्यावरून काय तुम्हाला बोध होते, एक टेक्निकच्या सहाय्याने न काही सोडवता तुम्ही त्याचे डब्बे भरू शकता. हां, कसं आहे, आता जिथे 3,0 आहे म्हणजे काय आहे, याचा मी सांगितलेला आहे त्याही दिवशी, 3,0 म्हणजे पहिला असते एक्स निर्देशक, दुसरा असते वाय निर्देशक. ओके, तर आता इथं एक्स निर्देशक किती आहे, 3, आणि हा किती आहे, 0. 0 म्हणजे काय, वाय निर्देशक आहे. म्हणजे तुम्ही पाहता बरोबरही तुमच्या लक्षात येऊ शकते की हे वायची किंमत आहे, हे इथं भरायची. पा, इथं दिलेलं आहे म्हणून, नाही तर तेही सांगतो तुम्हाला कशा काढता. ठीक आहे, आता शेवटच्या मुद्द्यावर जा. पा, हे तर तुम्हाला सोडवाच लागेल प्रत्यक्षात, परंतु टेक्निकच्या सहाय्याने आता इथं किती आहे, 0,3 दिलेलं आहे. 0 काय आहे, 0 आहे एक्स निर्देशक, आणि वाय काय, वाय निर्देशक कोणता आहे, 3. मग आता पहा, हा जुडला तुमचा वाय निर्देशक, मग इथं कोणता आहे, इथं कोणता असेल, हा म्हणजे 0 आहे इथं. पहा, फक्त तुम्ही नजर टाकली, तुम्हाला हे समजलं की पहिला एक्स असते आणि दुसरा वाय असते, एवढं जरी समजलं तरी तुम्ही ते 2 मार्क हे मिळू शकता. पहा, आता तुम्ही 2 रिटर्न जागा तशाच भरता आल्या तुम्हाला, न कॅल्क्युलेशन करता. कॅल्क्युलेशन कसं करायचं तेही सांगतो. आता काय होतं, इथं रिकाम्या डब्बा होता, 3 रिकामा डब्बा, पण इथं 3,0 होतं भरलेलं, मग हा 0 इथं लिहिला आपण. ओके, पहिला सुटला मुद्दा. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, इथं वायची किंमत दिली होती, एक्सचा डब्बा दिला होता, पण खाली दिलेलं होतं 0,3. 0 म्हणजे काय, एक्स निर्देशक, 3 म्हणजे काय, वाय निर्देशक, म्हणून आपण इथं 0 भरला. आता तुम्हाला फक्त अडचण आली या मधातल्या बिंदूची, निर्देशकाची. तर इथं काय करायचं, हे समीकरण घ्यायचं खाली, एक्स अधिक वाय बरोबर 3. ओके, घेतलं. आता मग तुम्हाला माहीत कशीची किंमत झाली, वायची 5 माहीत आहे तुम्हाला, म्हणजे काय ठेवू, वाय बरोबर 5 ठेवू. वाय बरोबर 5 ठेवून कशामध्ये, या दिलेल्या वरच्या समीकरणामध्ये, हा एक जसाचा तसा, पा हा एक जसा तसा घेतला आपण, प्लस वाय म्हणजे किती, 5 बरोबर 3. तुम्ही बाण वगैरे असे काही दाखवणे, मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त बाण दाखवले, परीक्षेमध्ये असं काही करायचं नाही, सलग असे स्टेप लिहायचे आहेत. ठीक आहे, समजलं, म्हणून असं केलं आपण, एक जसा तसा, कारण एकची माहीत नाही, वायची माहीत होती, 5 ठेवला. आता काय करू, इकडे बा, हे बरोबरच्या चिन्हाखाली बरोबरचं चिन्ह द्यायचं पहिल्यांदा, हा 3 लिहायचा, त्याच्यावर आपण कोणतीच क्रिया करत नाही आहे, तुम्हाला हा 5 नको आहे, तर 5 हा उजव्या बाजूला गेला, म्हणजे मायनस होईल तो. पा, हा इकडे पक्षांतर झाला त्याचं, आणि हा एक जसाचा तसा, पा असंही, हा इथचा आपण शोधून काढला, हा इकडे गेला, हा हा आला इथं. ठीक आहे, याला म्हणतात पक्षांतर करणे. मग एकची किंमत किती आली तुमची, 5 3 गेले, -2 राहिले. पा, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, 5 3 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथंही आपला गरजेकरता चिन्हांचा नियम लागू पडला. ओके, ठीक आहे, मग काय केलं तुम्ही, शोधून काढली एकची किंमत, -2 हे इथं लिहायची आहे, -2. तर नंतरचा बिंदू आला तुमचा, -2,5. पा, ओके, तर हे असं होतं, सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा फक्त. आज आपल्या मेन सिलेबस पॉईंटला तयार होणार आहे, याचा उपयोग आहेच तुम्हाला, कारण असेच डब्बे भरायचे आहेत तुम्हाला, आणि सारणी तयार करायची आहे. सारणी तयार करायची केल्यानंतर ती बिंदू स्थापन करायची आहे, एका समीकरणाची एक, दुसऱ्या समीकरणाची 2, जसं ते, याचा उपयोग आहेच तुम्हाला. ठीक आहे, ओके, पाहूया उदाहरण, हे लिहून घ्या तुम्ही. मधला दुसरा प्रश्न आहे तुमचा, खालील एक सामिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. याच्यामध्ये काय, 2 टेबल तयार करायचे असतात. पहिल्यांदा उदाहरण लिहून घेऊ. 1.2 मधलं दुसऱ्यातलं पहिलं उदाहरण असं आहे, एक्स अधिक वाय बरोबर 6, एक्स मायनस वाय बरोबर 4. पा, हे समीकरण इथं आलेलं आहे, योग आहे तो.
त्यानंतर दुसरं एक्स अधिक वाय बरोबर पाच, एक्स मायनस वाय बरोबर तीन. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे एक्स अधिक वाय बरोबर शून्य. त्यानंतर दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ. हे उदाहरण मार्च 2019 परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. मार्च हे तिसरं आपल्या पाठ्यपुस्तकामधलं किती मधलं 1.2 मधलं दुसऱ्यातलं तिसरं. ठीक आहे, पाहूया पुढची उदाहरणं. चार तीन एक्स वजा वाय बरोबर दोन, दोन एक्स वजा वाय बरोबर तीन. पाचवं उदाहरण आहे त्याच्यामधलं तीन एक्स वजा चार वाय बरोबर ऋण सात, पाच एक्स वजा दोन वाय बरोबर झिरो. त्यानंतर सहावं उदाहरण आहे दोन एक्स मायनस तीन वाय बरोबर चार, तीन वाय मायनस एक्स बरोबर चार. जास्तीचा प्रश्न आहे हा. होमवर्क म्हणू आपण त्याला, होमवर्क वन म्हणू आपण त्याला. तो आला होता जुलै 2019 परीक्षेमध्ये. एक्स अधिक वाय बरोबर दोन आणि एक्स मायनस वाय बरोबर चार. पा विद्यार्थी मित्र, एक्स मायनस वाय बरोबर चार हे इथेही आहे या उदाहरणामध्ये होतं आणि जुलैच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेलं आहे. आता हे सर्व एकंदर हे सहा उदाहरणं आहेत. सहा आणि एक शिल्लकचं आहे. सात उदाहरणं काय करायचं आहे याचं तुम्हाला आलेख पद्धतीने सोडवायचे आहे. हे उदाहरण तीन पूर्वीच्या काळी जुन्या अभ्यासक्रमामध्ये 5 मार्काचं येत होतं. हे उदाहरण शॉर्टच्या प्रश्नामध्ये होतं. आता तसं 4 येऊ शकते. हे उदाहरण पाहूया आपण. त्याच्यामधलं हे पहिलं उदाहरण, याचं काय दिलेलं तुम्हाला एक सामायिक पद्धतीने हे सोडवायचे आहे तुम्हाला. एक सामायिक पद्धतीने पण कशानं, आलेख पद्धतीनं. आता थोडं समजून घ्या थेराटिकली. आलेख पद्धत म्हणजे काय असते, एक साधं उदाहरण असते त्याच्यामध्ये एक सारणी तयार करायची असते तुम्हाला. कमीत कमी तीन बिंदू घ्यायचे, दोन घेतले तरीही चालतात परंतु तीन घ्यायचे. तीन का घ्यायचे ते कारण सांगतो पुढे. त्यानंतर हे समीकरण आहे दिलेलं दुसरं, त्याचं पण तुम्हाला टेबल तयार करायचं असते. टेबल तयार एक्सच्या किमता आपण घ्यायच्या, वायच्या काढायच्या आणि त्याच्यावरून ते बिंदू स्थापन करून याच्यामधून एक जाणारी रेषा येईल त्या बिंदूमधून आणि याच्यामधून जाणारी आणि त्या दोन रेषा एकमेकीला छेदतात. त्याला म्हणतात छेदन बिंदूचे निर्देशक. जशी आपण उकल काढत असतो ती उकलच असते. पाहूया हे उदाहरण, अभ्यासूया. उदाहरण घ्यायचं आहे तुम्हाला इथं एक्स अधिक वाय बरोबर सहा, एक्स वजा वाय बरोबर चार. हे घेतलेलं आहे तुम्ही. आता काय करायचं आहे, याचं टेबल आखायचं आहे तुम्हाला. आलेख पद्धतीने सोडायचे आहेत आपल्याला हे उदाहरणं. आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण किती सोडायची आहे, दोन. आता याचा टेबल आखतोय मी, पहा एक्स वाय. पण जशी सारणी आखली तशी सारणी तुम्हाला इथं घ्यायची आहे. एक्स वाय दोन बिंदू घेतले तरी चालतात पण आपण तीन बिंदू घ्यायचे आहेत. काय घ्यायचे तीन बिंदू, एखादा त्याच्यामधला मायनस पण घ्यायचा नाही तर ते एकाच चरणामध्ये येतात. म्हणून आता काय केलं, आपण एक्स वाय घेतला लिहिले, त्यानंतर हे समीकरण लिहिलेलं आहे तुम्हाला एक्स अधिक वाय बरोबर सहा खाली, एक्स अधिक वाय बरोबर सहा, एक्स अधिक वाय बरोबर सहा. असं तीन वेळा लिहायचं आहे तुम्हाला समीकरण. सगळं तुम्हालाच करायचं आहे, इथं तुम्हाला कोणती चॉईस नाही आहे. तुम्हाला हे आहे म्हणजे कोणतीच उत्तरं दिलेले नाही त्या टेबलमध्ये. यापूर्वीच्या कसं होतं, तीच तुम्हाला बंधनकारक होती की ती किंमत तुम्ही ठेवलीच पाहिजे. इथं काही नाही, तुमच्या मनानं किंमत घेतल्या तरी चालतात. पाहता एक्सची तुम्हाला किंमत घ्यायची आहे,
वायची तुम्हाला काढायची आहे. कोणी म्हणेन सर वायची घ्या तर तेही चालते, तुम्हाला एक किंमत घ्यायची आहे आणि दुसरी काढायची आहे. ठीक आहे, आपण एक किंमत घेऊया. पहा आता एक्सची किंमत मी झिरो घेतली, पहा एक्स बरोबर झिरो इथं घ्यायचा आहे. एक्स बरोबर झिरो ठेवा, कारण ही किंमत आपल्या मनाने घेतो आहे आपण, मग इथं ठेवायची ती. आता एक्सची किंमत झिरो आहे म्हणजे झिरो अधिक वाय बरोबर सहा. पहा वायची किंमत सहा आली, तुमची मिळाली तुम्हाला किंमत. एक्स बरोबर झिरो घेतला, वायची किंमत सहा मिळाली, म्हणजे हा बिंदू आला तुमचा झिरो कॉमा सहा. पहा झिरो कॉमा सहा, झिरो कॉमा सहा, कल्पना करा बरं तो बिंदू कुठं असेल. एक्स अक्षावरचा झिरो आणि वाय अक्षावरचा सहा, म्हणजे वरच्या साईडला असेल तो बिंदू. नंतर सांगतो डिटेलमध्ये, पहिल्यांदा आपण सारणी भरतो आहे. नंतर दुसरं हेच समीकरण आहे, फक्त दुसऱ्या स्टेपसाठी, इथं दुसरी डबे भरण्यासाठी दुसरी क्रिया आहे, तिसरी क्रिया आहे तिसरे डबे भरण्यासाठी. ठीक आहे, आता एक्सची किंमत एक्स बरोबर दोन ठेवा. तसं काही नाही, तुम्ही एकही ठेवू शकता, दोन्ही ठेवू शकता, ती नाही. फक्त अशी जास्त ठेवायची नाही, 50 आणि 60 ती तुमच्या आलेखावर येईल का? नाही. साधारणतः 10 आतमधल्या किमता 10, 11, 12 12 तुमच्या आलेख पत्रावर अंक बसू शकता. त्याच्या साधारणतः 7-8 घ्यायची, आपल्यावर आहे. आता बा एक्सची किंमत 2 ठेवली, 2 अधिक y = 6. वाय बरोबर काय होईल? 6 वजा 2 म्हणजे 4. आपण डिटेलमध्ये शिकलो, 2 पक्षांतर झालं, 6 मोठा आहे, 6 × 2 गेले 4. ठीक आहे, ओके आहे, रिकाम्या जागा भरूया. हे 2 भरायची, हे किती आली? 4 आली, आणि म्हणून 2, 4 हा बिंदू आला आपला दुसरा बिंदू, निर्देशक म्हणू त्याला आपण. त्यानंतर तिसरं 3 वेळा तिसऱ्यांदा समीकरण लिहिलं एक्सची किंमत. आता इथं काय करायची, गंमत, एखादी मायनस किंमत घेऊन पाहायची. -1 ठेवा, -1 ठेवला आपण, तर हे काय होईल? -1 अधिक y = 6. वाय बरोबर काय होईल? 6, हा मायनस तिकडे गेला, प्लस झाला, 6 × 7 झाली, 6 × 7 झाली, म्हणजे वायची किंमत 7 आली. एक्सची किती घेतली होती? -1, म्हणजे नंतरचा बिंदू कसा आला तुमचा? -1, 7. पहा याला साधारणतः 1 आहे म्हणतात, याला 1, एक सारणी पूर्ण करण्यासाठी 1, दुसरी सारणी पूर्ण करण्यासाठी 1. दुसरं समीकरण कोणतं आहे दिलेलं? x - y = 4. त्या पहिले उदाहरणामध्ये हे समीकरण होतं म्हणून मी तो प्रश्न कट केला, कारण ते याच्यामध्ये येणारच आहे, सारणी कशी तयार करायची. आता काय करायचं आहे आपल्याला, जे दुसरं समीकरण आहे आपलं x - y = 4 याची पण टेबल तयार करायचं आहे. असंच कॅल्क्युलेशन 1, 2, 3 वेळा लिहायचं आहे, असा टेबल तयार करायचा आहे. बस हा टेबल तयार करा, आणि तो तुमचा अचूक आला की तुम्ही बरोबर त्या आले पत्रावर, जे तुम्हाला ग्राफ पेपर आणि मॅप पेपर असे 2 पेपर परीक्षेमध्ये पुरवतील तुम्हाला. मॅप म्हणजे काय? नकाशा. आणि ग्राफ म्हणजे काय? आलेख, तुम्हाला आलेख वगैरे काढण्यासाठी बीजगणितामध्ये देत असतात तो. तर याच्यामध्ये दुसरी सारणी आपण तयार करूया. पहा x - y = 4 याचा टेबल तयार करतो आहे आपण. 3 वेळा लिहायचं आहे तुम्हाला. मी फ्री हँड काढत आहे, म्हणून थोड्या म्हणजे तीर पॅरेशे जाऊ शकतात. तुम्ही काय करायचं, पद्धतशीर स्केलच्या सहाय्याने तुम्ही आखताच. ठीक आहे, चला पाहूया. x - y = 4 3 वेळा लिहायचा आहे. x - y = 4. पहा आपण याच्यावर खूप डिटेल शिकलो, एक व्हिडिओ तो आपण याच्यावरच केला की चा आलेख काढण्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा, म्हणजे ते नॉलेज आलेलं आहे तुम्हाला की टेबल कसे भरायचे झटपट. काय करायचं, एक्सच्या किमता आपण घ्यायच्या आणि वायच्या काढायच्या. पहा आता इथं, आणि घेताना काय सांगितलं मी, एखादी मायनस घ्यायची. सांगा आता एक्सची किंमत किती घेता? झिरोच घ्यायची, म्हणजे सोपी असते, कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला त्रास होणार नाही जास्त. पहा एक्सची किंमत झिरो ठेवली, वाय बरोबर हा काय झाला? -y = 4 झाला. म्हणून मी काय सांगितलं, हे साईन याला द्यायचं, कारण हा तुम्हाला नेहमी धन पाहिजे. मग किती आली किंमत? पहा मिळाली की नाही किंमत, -4 आली ही किंमत. म्हणजे नंतरचा बिंदू कसा आला तुमचा? 0, -4. पहा 0, -4 हा कुठं असेल बिंदू? सांगा बरं, एक कल्पना करा बरं, एक एक्स अक्ष असते आडवा, एक उभा वाय अक्ष असते, अशी कल्पना करा. 4 चरण असतात, ते आपण डिटेलमध्ये शिकूच, पण हा बिंदू कोणत्या अक्षावर आहे? पहिला 0 आहे, म्हणजे द पॉइंट इज ऑन दी वाय ॲक्सिस. तो कशावर आहे? वाय ॲक्सिसवर आहे, पण खालच्या साईडला, कारण वरच्या साईडला धन असतात, खालच्या साईडला ऋण असतात. म्हणून हा बिंदू कोणत्या अक्षावर येईल? वाय ॲक्सिसवरच, पण खालच्या साईडला. सांगतो मी तो नंतर. त्यानंतर
आता भाई दुसरं समीकरण आहे, इथे एक किंमत ठेवायची आहे तुम्हाला, तुम्ही म्हणाल सर एक ठेवा, ठीक आहे एक्स बरोबर एक ठेवा, एक ठेवा दोन ठेवा, एखादी इथं मायनस ठेवायची, ठीक आहे एक्स बरोबर एक ठेवा, पहा हा एक ठेवला मायनस वाय बरोबर चार, ठीक आहे आता हा एक तिकडे जाईल म्हणजे चार वजा एक होईल तो, पहा चार वजा एक होईल, हा मायनस वन तिकडे होत झाला, आणि हा वाय जसाचा तसा, म्हणजे मायनस वाय बरोबर किती झालं मग हे तीन, पहा मायनस वाय बरोबर तीन झाला, आणि याचं चिन्ह याला द्यायचं म्हणजेच वाय बरोबर मायनस थ्री, वाय बरोबर मायनस थ्री, जर समजलं नसेल तर थोडं कटलं असेल तर थोडं इकडे लिहितो मी, कुठू शकते याच्यानंतरचा इकडे मुद्दा लिहितो आपण, आता काय होईल इथं हा झालेला हा इकडे गेलेला म्हणजेच मायनस वाय बरोबर, मायनस वाय बरोबर चारातून एक गेला तीन राहिले, आणि हे चिन्ह याला देऊन टाकायचं म्हणजे वायची किंमत ऋण तीन आहे, मग इथं यायची आहे ऋण ऋण तीन मायनस थ्री, आणि हा किती घेतला होता एकचा एक घेतला होता, पहा परत पाहून घेऊ काही गडबड झाली का, एक्स बरोबर एक ठेवा, एक ठेवला इथं मायनस वाय चाराशी चार, नंतर मायनस वाय जसा तसा हा एक तिकडे गेला तीन राहिले, इकडे मायनस वाय आहे हे चिन्ह याला दिलं, ओके काही फॉल्ट नाही आहे, म्हणजे नंतरचा बिंदू लिहून टाकायचा आहे तुम्हाला एक कॉमा मायनस थ्री, हा एक कॉमा मायनस थ्री एक आहे तो, एक नंतर कॉमा आहे कारण तो एक्स निर्देशक आहे, वाय निर्देशक मायनस थ्री आहे, ओके चला त्यानंतर एकच स्टेप राहिली तुमची, आता पहा काय करायचं हे समीकरण पुन्हा लिहायचं आहे तुम्हाला एक्स चार, आणि इथं मायनस किंमत घ्यायची आहे, समजा मायनस वन घेऊ आपण, पहा एक्स बरोबर मायनस वन ठेवा, पहा मायनस वन मायनस वाय बरोबर चार, मायनस वाय बरोबर चार, आणि हा मायनसचा प्लस झाला तिकडे गेला तर म्हणजे पाच झाली, मायनस वाय बरोबर पाच, आणि म्हणून वाय बरोबर किती मायनस फाईव्ह, वाय बरोबर मायनस फाईव्ह, मग हा किती आला मायनस फाईव्ह आला, आणि हा किती ठेवला होता मायनस वन, मग एक्स कॉर्डिनेट किती आहे मायनस वन कॉमा मायनस फाईव्ह अशी आली, तुम्ही सरळही करू शकता, पुन्हा एक हात मारू काय होतं, समीकरण दिलं होतं तीन वेळा लिहायचं समीकरण, ह्या किमता आपण घेतल्या शून्य घेतली ही दोन घेतली ही ऋण एक घेतली, कशा कशा आले आपण डिटेलमध्ये पाहिलं, दुसरं समीकरण घेतलं दुसऱ्या समीकरणाचा टेबल आखला एक्स वाय लिहिले, एक्सच्या किमता आपण घेतल्या ह्या आणि वायच्या काढल्या, मी मुद्दाम एक दोन अशा किमता घेतो कारण जास्त घ्यायच्या नाही, तुमच्या त्या आलेख पत्राच्या बाहेरच्या किम वर येतात मग ते, मग कसं काय हे आज आलेख बिंदू स्थापन करसान, ही शून्य घेतली ही मायनस चार आली, ही एक घेतली ही ऋण तीन आली, हे याच्यानंतरचं हे मायनस थ्री आली, त्यानंतर काय झालं एक्सची किंमत मायनस वन घेतली, वायची किंमत मायनस फाईव्ह आली, विद्यार्थी मित्र आपण दोन मार्क आता मिळवलेले आहेत, अधिक दोन आपल्याला मिळवायचे आहेत, काय मिळवायचे आहेत ते बिंदू स्थापन करायचे आहेत, ठीक आहे आता पाहूया बिंदू कसे स्थापन करतात, हे गणित लिहिले असतीलच तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामधलेच आहेत, दुसऱ्या प्रश्नामध्ये हे सहा उदाहरणं आहेत, हे एक जुलै 2019 परीक्षेमध्ये घेतलेला, याचंही उत्तर हे इथंच आहे तुम्हाला, हा टेबल हा दुसरा हा याचाच आहे, कारण तुमच्या मनानं किंमत घ्यायची आहे तुम्हाला वायच्या काढायची आहे, ठीक आहे फक्त याचं समीकरण हे तुम्ही टेबल तयार करायचं आहे, हे पण तुम्ही उदाहरण सोडवू शकता, आता काय करायचं आहे आता मेन मुद्दा असा आहे आपला आलेख पत्रावर हे बिंदू स्थापन करायचे आहेत, पाहूया ही मोडले तरी चालतात कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत असते, आता आपण मेन फोकस करू की बिंदू कसे स्थापन करायचे त्या आलेख पत्रावर, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे, नाहीतर मी काही असं 1 सेंटीमीटर बरोबर आहे असं प्रमाण हे घेतलेलं नाही, तुमच्या फक्त मला लक्षात आणून द्यायचं आहे आणि तुम्ही मग ॲक्च्युली आलेखपत्र घेऊन त्याच्यावर बिंदू स्थापन करायचे आहे, फक्त मी तुम्हाला त्यांचं स्थान सांगतो कसे आहे तर, याला आलेख म्हणतात एक दोन तीन चार, चार चरण असतात याचे, याच्यावर हा ओरिजिन असते याला आरंभबिंदू म्हणतात, 1 2 3 4 5 6 7 जेवढे आकडे बसले साधारणतः 8-10 आकडे बसत असतात, तर आपण 7 घेतले, इकडे पण मायनस वन, इकडे मायनस असतात मायनस वन
मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाइव मायनस सिक्स मायनस सेवन मायनस सेवन असे सात सात घ्यायचे. वर काय असतात? धन असतात. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन जागा आहे म्हणून मी नाईनपर्यंत घेतले. तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे काय पाहायचं, मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स मायनस सेवन मायनस एट असं काही नाही. तुम्ही जेवढे बसली तेवढे घ्यायचे. आता हे मी ढोबळ मानाने घेतलेलं आहे. तुम्ही म्हणसाल सर आता तुम्हाला समजण्यासाठी आहे फक्त. आता खरोखर एक सेंटीमीटरचं अंतर आहे का? नाही, कारण हे आपलं कच्च्या कामा टाईपच आहे. तुम्हाला हे ॲक्च्युली स्थापन करायचं आहे आलेखपत्रावर. ते पण तुम्हाला स्थापन करून दाखवील मी कसे स्थापन करतात. हेच पॉईंट हे आता तुम्ही कच्चं समजा असं, पण आहे ते पक्कंच, कारण तुम्हाला बिंदूंचं स्थान समजण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्ही म्हणसाल हे असंच काढायचं का पेपरमध्ये? नाही, पेपरमध्ये तुम्हाला ग्राफ पेपर मिळणार आहे बाकायदा. त्याच्यामुळे असे एक दोन तीन अंक आखायचे तुम्हाला असं आखलेलाच राहील. त्याच्यामध्ये एक सेंटीमीटरचं एक अंतर आहे. कसा ग्राफ पेपर असते हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. आता काय करायचं? आता पहिल्या सारणीवर जायचं. झिरो कॉमा सिक्स काय म्हटलं मी? याला एक्स म्हणायचं, याला वाय म्हणायचं. हे गेलो मी एक्स वर इथं. आता वायवर सहावर जायचं आहे मला. हा इथं गेलो मी, म्हणजे हा बिंदू आहे तुमचा. पहा, झिरो कॉमा सिक्स याला म्हणायचं झिरो कॉमा सिक्स. हा बिंदू आहे तुमचा पहिला. आता आपण काय करतो आहे पहा, याची तुम्हाला एक रेषा अशी येईल बिंदू स्थापन केल्यानंतर. या पहिल्याच समीकरणाची एक्स अधिक वाय बरोबर सहा, त्यालाच म्हणतात आलेख पद्धतीने सोडवा. म्हणजे जशी आपण उकल काढत असतो तेच आहे उकल संच, म्हणजेच त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हे दोन रेषा आलेख रेषा एकमेकीला छेदतात, तो बिंदू असते तो. पाहूया, झिरो कॉमा सिक्स झालं. टू कॉमा फोर पाहता, हा टू आणि वाय अक्षावरचा हा फोर, म्हणजे हा बिंदू इथं आहे तुमचा. पा, हा बिंदू इथं आहे तुमचा. पा, येत आहेत हे एका रेषेत येत आहे. पा तुम्ही, एक दोन असा आलेला आहे. आणि हा तिसरा, आता पा, हा मुद्दाम आपण मायनस घेतला होता. मायनस घेतला जर नाही तर ते अधिक एकही इथंच येते तो, म्हणजे एकाच चरणात येतात ते. ठीक आहे ना? चरण किती असतात माहीत आहे? हे पहिलं चरण आहे पा, हे दुसरं चरण आहे, हे तिसरं चरण आहे, आणि हे चौथं चरण आहे. कसे असतात ती चरणं? अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन असतात. तुमच्या घड्याळाचा काटा असा फिरते तर हे चरण असे उलटे पडत असतात. त्याला म्हणतात अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. असं काही नाही याला पहिलं, याला दुसरं, याला तिसरं म्हटलं, तसं नाही. त्याचं गणित आहे, असं चालायचं आहे तुम्हाला. पहा, अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन, उजव्या हाताकडे याला पहिलं म्हणायचं, याला दुसरं, तिसरं, चौथं, असं चालायचं आहे तुम्हाला. त्याला म्हणतात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. असो, आपण बिंदू स्थापन करत आहोत. पहा, दोन कॉमा चार स्थापन केलेलं आहे आपण. आता तुम्हाला मायनस वन कॉमा सेवन, पहा, मायनस वन, हा मायनस वन कॉमा सेवन, सेवनवर जायचं आहे तुम्हाला. मायनस वन एक्स अक्षावरचा आणि हा सेवन, हा इथं आहे तुमचा बिंदू. पहा, एका रेषेत आलेले आहेत हे तिन्ही बिंदू. एका रेषेत आले तिन्ही बिंदू, एका रेषेत आले. आता माझी अशी सरळ रेषा येणार नाही याच्यामुळे, गुळगुळीत आहे त्याच्यामुळे दुसरे बिंदू स्थापन करू. तुमच्या लक्षात तर आलं नाही एका रेषेत आहेत म्हणून सरळ रेषेत आले. आपण रेषा पण काढून पाहू. पहा, आता याच्यामधून जाणाऱ्या तिन्ही रेषा येतील तुम्हाला, या सहामधून जाणाऱ्या अशा. हा बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू असा सरळ. तुम्हाला आलेख पत्रावरच ॲक्युरेट येईल. याच्यामुळे कसं कमी जास्त अंतर आपले घेतलेलं आहे. फक्त हे तुमच्या लक्षात पाहिजे की हे तिन्ही बिंदू एक रेषी आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता दुसरा बिंदू आहे हा जो एक्स मायनस वाय बरोबर चार, याचे बिंदू आपण स्थापन करून पाहायचे आहेत. पहा, आता झिरो कॉमा मायनस फोर, पहा, आता ही एक रेषा झाली झिरो कॉमा मायनस फोर. हा इथं आहे, हा झिरो एक्स अक्षावरचा, मायनस फोर म्हणजे अंदी वाय ॲक्सिस आहे तो. पहा, अंदी वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे ना? समजलं ना? हां. त्यानंतर वन मायनस थ्री, एक्स अक्षावरचा वन, हा वन आणि मायनस थ्री, मायनस थ्री, पहा, वन मायनस थ्री, वन मायनस थ्री, हा वन आणि मायनस थ्री, तो कुठे येईल? मायनस थ्री आहे तुमचा साधारणतः, हा इथे येईल तुमचा हा बिंदू मायनस थ्री. या वन मून आणि हा मायनस थ्री, थोडा आपलं एअर करतो
minus 1, minus 2, and how minus 3. Minus 3. Bindu sadaranta ithe ila minus 3 cha jawal hala hal ata ek tisra bindu aayo minus 1 minus 5 pa ha minus 1 ani ha minus 5 asa ya minus 5 bhanne pa fakta mala he tumhala spashta karaycha aahe ki tini rishi tin bindu ek rishi aale ki nahi pa he asi eta ani ha asa aale ki to yacha tini rishi madhun janara ata pa ता थोड़ा आपलं कमी जास्त अंतर आहे पण तरी आपण असं काढून पाहू कुठे छेदतात ते पाहूया असे येतात ते पाच एक तुम्हाला आयडिया सांगितले मी आणि नंतर हे बिंदू येतात 3 1 रेषीय ठीक आहे आता हे हे दोन्ही आले रेषा एकमेकीला छेदतात या बोर्डवर ते व्यवस्थित येऊन नाही राहिलं आपलं आपल्याला असं काढायचंही नाही हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे की ते बिंदूंचं स्थान कोणतं आहे तुम्हाला काय करायचं आहे स्केल पेन्सिल घ्यायची आहे ग्राफ पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बिंदू स्थापन करायची आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं स्थापन करून असं इथं ठेवीन आणि तुम्हाला सांगेन की हे असे असे बिंदू आहेत हा त्यांचा छेदनबिंदू आहे ओके हे आपलं कच्चे काम समजा ठीक आहे कच्चे काम कारण बिंदू कसे कसे असतात कारण हे तुमचं एक सेंटीमीटरचं अंतर नाही हे बा हे खूप कमी जास्त दिसते अंतर तर याला एक्स अक्ष म्हणायचं हे एवढी माहिती तुम्ही समजून घ्या एक्स अक्ष वाय अक्ष वाय अक्ष एक दोन तीन चार चार चरण पडतात आणि हे बिंदू कसे स्थापन करायची हे आपले एक दोन तीन बिंदू स्थापन झाले होते याच्यामधून जाणारी एक रेषा येईल त्यानंतर हे बिंदू स्थापन झाले एक दोन तीन याच्यामधून जाणारी एक रेषा येईल तो आलेख ॲक्च्युली कसा दिसतो हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काढून मी तो स्पष्ट करेन ठीक आहे व्हिडिओ आवडला का काय केलं होतं आपण आज आपला मुद्दा होता की दोन एकसामिक समीकरणं आलेख पद्धतीने कसे सोडवतात मग त्याच्यासाठी काय असते तुम्हाला दोन समीकरणं दिलेली असतात हे आणि हे याचा एक टेबल तयार करायचा असते याचा एक टेबल तयार करायचा असते दोन टेबल तयार केले की त्याच्यामध्ये किमता एक्सच्या आपल्या मनानं घ्यायची असतात आणि वायच्या काढायची असतात कोणी वायची किंमत घेईन तर त्यानं एक्सची काढायची असते पण त्याचा कॉर्डिनेट हा वेगवेगळा येईल सर्व मुलांचा पण आलेख एकच येईल पा जे काही परीक्षेला बसतात ते वेगवेगळे गणित करतील असे कॅल्क्युलेशन पण सर्वांची रेषा अशीच येईल आणि ही पण अशीच रेषा येईल दोघांचा छेदनबिंदू एकच येईल सर्व विद्यार्थ्यांचा म्हणजे उत्तर एकच ठीक आहे त्यानंतर आपण दुसरं समीकरण घेतलं त्याचे असे एक दोन तीन गॅपमध्ये लिहिले त्याचे त्याच्यामध्ये एकच्या किमती भरल्या आणि वायच्या आपण शोधून काढल्या एकच्या आपल्या मनाने घेतल्या वायच्या शोधून ठीक आहे तर याला म्हणतात एक सामिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवणे याचा ॲक्च्युली ग्राफ कसा असते तर हे आपण ग्राफ पेपरवर उद्या तुम्हाला मी असा दाखवीन हेच बिंदू आहेत आपले ठीक आहे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.